आज या ठिकाणी मराठा मोर्चा, आज या ठिकाणी मराठा मोर्चा आणि त्याबद्दल सरकारने जे मनोज जारंगेंच्या मोर्चाला जो सहकार्य केलं आहे आणि त्या सहकार्य करून या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि आरक्षण मिळाल्यामुळं जो आनंदोत्सव या ठिकाणी मुंबईत पाहायला मिळाला तोच आनंदोत्सव या ठिकाणी साकोरिया गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण खरोखरच मराठा आरक्षण हे अत्यंत गरजेचं होतं मराठा समाजासाठी, ते हिताचं आणि शैक्षणिकदृष्ट्या जास्त करून हिताचं होतं. त्यामुळं या ठिकाणी मी जारंगे पाटील साहेबांचं या ठिकाणी खरोखरच मनापासून आभार मानतो की त्या संघर्ष योद्ध्याने गेले 4.5 महिने, तसं पाहायला गेलं तर 2014 पासून ते या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी झटत आहेत, परंतु गेले 4.5 महिने या ठिकाणी त्यांचा खरोखरच मोठा संघर्ष होता आणि त्या संघर्षाला खरोखरच आज इट विजयाची झालर म्हटलं तरी हा वावगं ठरणार नाही. त्या पद्धतीने आज एक इतिहासात नोंद होईल असं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. कारण मनोज जारंगे पाठीमागे कोणती राजकीय शक्ती नव्हती, राजकीय शक्तीशिवाय या ठिकाणी संघर्ष केला तर सगळं काही मिळतं हे या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोज जारंगे पाटला यांनी या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला जगाला दाखवून दिले की एक संघर्ष केल्यावरती काय होते. आज या ठिकाणी जवळजवळ या सर्व तरुण मंडळींनी जे आज सहकार्य करून या ठिकाणी जो आनंदोत्सव साजरा केला आहे त्याबद्दल या ठिकाणी भव्य मिरवणूक या ठिकाणी साकोरी गावामधून काढली जाणार आहे. त्यात त्यात फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी होणार आहे. तसेच खरोखर एक विजयाचं जर काही आपण म्हणतो गोड बातमी आपल्याला मिळालेली, त्या पद्धतीने या ठिकाणी साकोरीकरांनी या ठिकाणी 600 लोकांना लाडू वाटप करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी त्याचं नियोजन देखील आमचे जे सर्व मागेल कार्यकर्ते जे बसलेले आहेत त्या सर्वांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मराठा योद्ध्यांचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. एक मराठा. एक मराठा. आज आपला संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगाव, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यात ज्यावेळेस छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्याच पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मनोज जारंगे पाटलांनी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनात जे मनोज जारंगे पाटलांना यश आलं त्या यशाची आज संपूर्ण महाराष्ट्रभर विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या गावातसुद्धा मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या मनोज जारंगे पाटलांनी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनात आमचे साकोरे गावातील भरपूर तरुण सहभागी झाले होते आणि त्या तरुणांच्याही कष्टाचं आणि संघर्षयोद्धा मनोज जारंगे पाटले यांच्याही कष्टाचं चीज झाले आणि आज महाराष्ट्र सरकारने आपल्या संपूर्ण सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्याबद्दल संपूर्ण साकोरी गाव आम्ही मनोज दादा जारंगे पाटील यांचं आभार व्यक्त करत आहोत. आज खरोखर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होत आहे. ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहोत ती एक सामान्य कार्यकर्त्याने करून दाखवली. लाचार झालेल्या पोटऱ्यांना आरक्षण देताना आलं, पण जारंगे पाटील सारखा एक सक्षम नेतृत्व तयार झालं आणि त्यांनी खरोखर आज आरक्षण मिळवलं. खरोखर मराठ्यांना आरक्षणाची फार गरज होती. हे आरक्षण फक्त गहू आणि तांदळासाठी लागत नव्हतं, तर मी एक शाळा चालवतो, शाळेत मराठी मुलांचं दुःख जाणून घेत होतो. मार्काची तफावत 90 पासून ते 150 पर्यंत होती. ही फार लाजिरवाणी बाब होती आणि आज खरा अर्थ आणि शाळेतल्या मुलांना न्याय मिळाला याचा फार मोठा आनंद आहे. आज साकोरेगावात आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि जारंगे पाटलांचा उदोउदो करतो आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि हे आरक्षण पुढं टिकलं पाहिजे. जरी कोर्टात गेलं, काही झालं, काही दुष्ट प्रवृत्तीने त्याला हे केलं, परंतु आता मागं सरणारी लोकं राहिली नाहीत आणि हा विजय फार मोठा आहे. या विजयाचं खरोखर मन भरून कौतुक केलं पाहिजे आणि विशेष करून जारंगे पाटलांचं खरोखर मनापासून आभार मानलं पाहिजे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे दाखवून दिलं आहे. मुंबई आत्तापर्यंत इतिहासात मुंबई 3 वेळा बंद झाली होती, त्यातील आज रेकॉर्ड होणार होतं, परंतु त्यात
आरक्षण मिळाल्यामुळं मागे सरले नाहीत, आज पुन्हा विश्वविक्रम झाला असता तो पण जरंगे पाटलांच्या नावाने. आणि खरोखर या आरक्षणाचा सर्वांना आनंद होत आहे, हा आनंद असा टिकून राहावा आणि मुलांना फार मोठा फायदा झाला याचा मला विशेष आनंद वाटतो. खरोखर मी जरंगे पाटलांचं मनापासून आभार मानीन आणि सर्व मराठी समाजाचे आभार मानीन. न्याय मिळाला शेवटी, आरक्षण हे पाहिजेच होतं, शाळेत आरक्षण लागू लवकर व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. मी जरंगे पाटलांना परत एकदा आमच्या साकुरी ग्रामसचिवांना धन्यवाद देतो, आभार मानतो, धन्यवाद. आजचा आमच्या युवा नेतृत्वांचा जो युवा पिढीचा जो आनंद आहे, हा आनंद जरंगे पाटलांनी टिकवून ठेवला. प्रथमतः मी साकुरी गावचे सरपंच सुरेखाताई गाडगे त्यांचे आभार मानते. आणि आरक्षण कोर्टात जाऊ द्या, कुठं पण जाऊ द्या, पण एक मराठा लाख मराठा हा कधीच मागं सरणार नाही आणि सरणार नाही. आणि मी लास्टला एकच सांगते, कोण म्हणतं देत नाही आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. जरी आम्हाला त्याचा उपयोग नाही झाला तरी आमच्या नातोंडांसाठी किंवा मुलांसाठी याचा उपयोग आम्ही नक्कीच करून घेऊ एवढंच मी. आणि जरंगे पाटलांनी जरी त्यांच्या आरक्षणासाठी परत यांनी काही केलं तरी त्याच्यासाठी परत झगडावं आम्ही त्यांच्या पाठीशी अशी मी ग्वाही देते साकुरी गावाच्या वतीने. थांबते, जय हिंद, जय महाराष्ट्र.